मुलांना भीक न दिल्याचा राग आल्याने एका प्रवासी महिलेला मारहाण करण्याचा प्रकार आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास नेवासा फाटा परिसरात घडला. येथे भीक मागणारे 10 ते 15 जणांचे टोळके असून त्यांच्याकडे लहान मुले आहेत. ही मुले भिक्षासाठी चक्क पाय धरतात. एवढे करूनही भीक न दिल्यास थेट शिव्या देण्याचा प्रकारही घडतात. आज दुपारी चक्क एका प्रवासी महिलेला मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. नगर औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे आंबेडकर चौकात राजमुद्रा चौकात रोज हजारो प्रवासी गर्दी असते. येथे काही भिकारी आपल्या मुलांना भीक मागायला सोडतात. लहान मुलांना भीक मिळत नाही म्हणून येथे 8 ते 10 बालके हा प्रकार करतात. प्रवाशाला विनवणी करणे त्यानंतर त्यांच्या पाय धरण्याचे प्रकारही मुले करतात. सध्या नेवासा व नेवासा फाटा परिसरामध्ये काही लहान मुले व त्यांच्यासोबत एक महिला या ठिकाणी दुकानदारांकडे पैसे मागायला येतात आणि आपण जर पैसे नाही दिले तर ते मुलं आपल्याला शिवीगाळ करतात व त्यांच्यासोबत जर समजा आपण नाही ऐकलं तर आमचे ते पाय धरतात व पाय धरूनही आपण जर नाही ऐकलं तर आपल्याला ते शिवीगाळ करून वर मारहाण करतात. तरी प्रशासनाने याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि नेवासा फाटा येथे आज ज्या महिलेला त्यांनी पैसे न दिल्याबद्दल मारहाण केलेली आहे याचा प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती. आज दुपारी एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीत बसलेल्या एका महिलेजवळ ही मुले गेली. त्या महिलेचे पाय पकडले. महिलेने तरीही भीक न दिल्याने या मुलांनी या महिलेला शिव्या दिल्या. महिलेने याबाबत त्या मुलांना हटकवल्यावर त्या मुलांना घेऊन आलेल्या भिकारी टोळकेने या प्रवासी महिलेला धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बाग्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांसह ग्रामपंचायतीने या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जनतेतून होत आहे.